दहा धावा दफल का वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ पुन्हा एकदा चेंड हवेत, मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न लाजवाब होता. रॉकी राजवत मैदानाच्या आतमध्ये. हॅलो चेक. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं गेलंय. एक गडी बाद दहा धावा मैदानाच्या आतमध्ये. धावफलका वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक एक मध्ये एक मोठी विकेट आली जी रनआउटच्या स्वरूपामध्ये आली. सुमित आणि प्रवीण यांच्यामध्ये निश्चितच थोडस कॉलिंग मध्ये गडबड. तिथे मैदानामध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रवीण साठे मैदानामध्ये बरेचसे निराशाजनक होत तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळालेत. चेंडू हवेत, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर सुमितच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचतोय लॉंग ऑन सीमारेषा पार. धावा मिळत आहे चार. येतोय सनसनीत चौकार. एक गडी बाद धावफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये 14 धावा आहेत. पुन्हा एकदा सुमितच्या बॅट मधून इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक महेश नानगुडे चेंडूच्या खाली झेल टिपलाय. फलंदाज सुमित बॅक टू द पवेलियन. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाच. दोन फलंदाज बाद झाले. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मयूर लायगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुरुवातीलाच खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर दोन मोठे विकेट. आघाडीचे दोन्ही फलंदाज दोन्ही ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. सुमितच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला. थोडासा घातक विस्फोटक जरूर वाटत होता परंतु झेलबाद झालाय. दरम्यानचा चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सला आपण जर पाहिलं तर टीमचे व्हाईस कॅप्टन मूल भरतवंशी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. चेंडू अडवलाय फेकलाय तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येईल. मेगा ऑप्शन मध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर अजिंक्यतारा फायटर्स ही टीम खऱ्या अर्थानं मित्रांनो तुम्हाला दिसते. त्या टीमचे मास्टर माइंड म्हणून खऱ्या अर्थानं अमोल भरतवंशी यांच्याकडे आपण पाहू. कुठल्या प्रकारे कुठला खेळाडू आपल्या टीममध्ये समाविष्ट करायचा अगदीच कमीत कमी वेळेमध्ये त्यांनी निश्चित जरूर केलं. दरम्यान पुढे सरसावत. यावेळेस कृष्णा कालेकरच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त प्रहार षटकार. आज करने के लिए आया मैं झुके का नहीं. दोन गडी बाद धावफलकावरती 21 धावा आहेत. प्रयत्न खऱ्या अर्थानं फिल्डरनं त्या ठिकाणी केला परंतु मैदानामध्ये त्यांच्या डोक्यावरतून खरं तर हा चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला मिळालाय. राजू सक्करगी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नेरे एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेले गोलंदाज आहेत. नेरे संघाकडून खऱ्या अर्थानं सातत्यानं कृषी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेंमध्ये आपल्या नावाची छापच्या खेळाडूनं कित्येक काळ सोडले. हा चेंडू मात्र पंचांनी कळवला. खराब असेल वाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये एका धावेनं दफलकावरती वाढ होईल. दोन वरती दोन 22 धावा दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेट या खेळाचे खऱ्या अर्थानं दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
प्रेक्षक गॅलरीजमध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पर्धेशी लाईव्ह जोडल्या गेलेल्या तमामकडे रसिकांचं मुळशी प्रीमियर लीग 2024 वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू मयूरच्या बॅटमधून हवाई सफर केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा महेश तानगुडे, टेकन व्हेरी नाईस कट. फलंदाज मयूर बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये 3 गडी बाद धावफलकावरती 23 धावा आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला आहे. 3 मोठे धक्के, 3 प्रमुख फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज रोशन उर्फ बाळाजोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज महेश नानगुडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये फिनिक्स पक्षासारखी उंच भरारी घेतलेला मुळशी तालुक्याचं नाव खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं करणारा बहुधनगावचा सितारा, बहुधनगावचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश नानगुडे मुळशी तालुक्याचा बायकरमॅन आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतायत. 3 गडी बाद 23 धावा. पहिला चेंडू घेऊन करतर महेश दाखल झालाय. पिकअप शॉट मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळाला. कृष्णा कालेकरच्या बॅटमधून वेगवान पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू पिक केला. ऑन साईडला काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती जर पाहिले तर 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेंना धावफलकावरती 25 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 25 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एका पाठोपाठ एक खऱ्या अर्थानं मोठे मोठे फलंदाज बाद जरूर झाले. दरम्यान गती परिवर्तन, स्लोवर वन चेंडू मैदानामध्ये. कृष्णा काळेकरच्या बॅट मधून चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार, वाघांची दहाड फोडलाय पहाड आणि मैदानामध्ये कृष्णा कालेकर यांच्या बॅट मधून दणदणीत छटकार. तीन गडी बाद 31 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय अतिशय महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनल मध्ये पोहोचेल, जो संघ पराभूत होईल त्या संघाला निश्चितच कॉलबॅकची खर तर एक संधी जरूर असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत दोन्ही संघांकडून. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 12th मॅनच्या भूमिकेमध्ये दोन्ही टीमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. अगदीच आपण जर पाहिलं तर तिकोना फायटर्स या टीमकडून 12th मॅनच्या भूमिकेमध्ये संतोष यादव अष्टपैलू खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं अजिंक्य तारा फायटर्स या टीमकडून 12th मॅनच्या भूमिकेमध्ये किशोर भिलारे हे खेळाडू आपल्याला 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 12th मॅन अर्थातच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खरं तर हे खेळाडू आहे. दरम्यान ओ हो हो डीप मिड विकेट मध्ये एक मोठी चुकी. अथर्व पवळे उर्फ बंटी इथे मात्र मोठी चूक करतोय. झेल निसटलाय, कॅच ड्रॉप झालाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा देखील आल्यात. कृष्णा कालेकरला जीवनदान दिलं गेलंय. या अगोदर देखील मैदानामध्ये अथर्वकडून एक चूक झाली, तिथे देखील झेल निसटला. इथे हा झेल खर तर सोपा होता, या अगोदरचा थोडासा अवघड जरूर होता. परंतु मैदानामध्ये 2 धावा देखील आल्यात. धावफलकावरती 3 गडी बाद 33 धावा, 1 धाव, ओके 1 धाव या चेंडूवरती असेल निश्चितच. थोडीशी गडबड जरूर मैदानामध्ये. 32 धावा 3 गडी बाद.
यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर्सला. रोशन बाळाजोरीच्या बॅट मधून मैदानामध्ये चांगल्या प्रकारे आपण पाहतो क्षेत्ररक्षण अथर्व उर्फ बंटीकडून मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळेल. जिकडे अथर्व तथं तिकडे मात्र चेंडू मैदानामध्ये त्याच्या पाठीमागे जरूर आहे. या अगोदर लॉंग ऑफला होता, तदनंतर मिडविकेटमध्ये, आता मात्र कव्हर्स रिजनला खरं तर अथर्व आहे. जिकडे अथर्व आहे तिकडे मात्र चेंडू त्याचा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा. ओहो, रोशन उर्फ बाळाजोरी सेट ऑन फायर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल डिपॉझिट केलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. टॉफल कव्हरची धाव आहेत त्या 3 गडी बाद 40 धावा. डी जे शंकर यांचा देखील खऱ्या अर्थानं मनपूर्वक मनापासून आभार. एक चांगल्या तऱ्हेचं डी जे ऑपरेटिंगचं काम इथे डी जे मास्टर शंकर करत आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टॉफल कव्हरती 40 धावा आहेत. सुरुवातीला वाटलं निश्चित स्वरूपामध्ये मैदानामध्ये तिकोना फायटर्स हा संघ अडचणीत सापडतो की काय, परंतु मैदानामध्ये महेश तनगुडेच्या या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 17 धावा वसूल केल्यात. जितके फटके तुम्ही महेश नानगुडेच्या गोलंदाजीवरती त्या ठिकाणी लगावात ते फटके निश्चितच दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला महेश नानगुडेच्या बॅटमधून प्रतिउत्तर देणारे फटके सातत्यानं आपण मैदानावरती पाहत असतो. लिकडच्या काळामध्ये निश्चितच भन्नाट फॉर्ममध्ये असलेला महेश नानगुडे, स्वयंभूश्री रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, ॲक्टिव्हा बाईक पटकवणारा महेश नानगुडे, कित्येक मोठमोठे किताब या खेळाडूच्या नावावरती आहेत, कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंना खेळलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अगदीच कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये उंच झेप आणि उंच भराट घेणारा हा खेळाडू आहे. दरम्यानच्या काळामध्ये गोलंदाज राजू सक्करगी अनुभवाची शिदोरी करत या खेळाडूच्या पाठीशी आहे. पुढे सरसावत कृष्णा कालेकरचा ट्रेडमार्क मैदानाच्या आतमध्ये हाडशी संघाची रन मशीन गरजते बरसते. मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कालेकरच्या बॅटमधून येतोय दणदणीत षटकार. तिकोना फायटर्स या संघाला निश्चितच लीड करताना नेतृत्व करताना कृष्णा कालेकर आपण पाहतोय. 3 गडी बाद डॉफुलकावरती 46 धावा आहेत. वैयक्तिक 8 चेंडू आणि 28 धावींची खेळी कृष्णा कालेकर मैदानामध्ये करतायत. रोशन उर्फ बाळाजोरी तो देखील 3 चेंडू खेळलाय मैदानामध्ये, 8 धावा बनवल्यात. राजू सक्करगी या गोलंदाजाबद्दल जर आपण चर्चा केली तर या अगोदर 13 धावा त्यांनी खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केले. विकेट टेकर गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं राजू पुढे आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती स्वागत षटकारानं झालंय आणि त्यानंतर थोडस विचार करायला भाग पडलंय राजू सक्करगी यांना. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल निश्चितच. चला चेंडू जर सापडत नसेल तर नवीन चेंडू घेऊयात. या फिल्डर आतमध्ये या. यस, तीन गडी बाद 46 धावा डॉफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल खरं तर जो अतिशय महत्वाचा असतो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न खेळाडू करतायत. ओहो, यावेळेस वॉड बॉल, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बन्नाट वेगाचा तेज तर्रार तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट बॉल. 3 गडी बाद डॉफुलकावरती धावा आहेत त्या 46. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती कृष्णा कालेकर मैदानामध्ये षटकार खेळताना पाहायला मिळाले, तर नंतर चांगलं कम बॅक राजू इथे करतायत. एका बाजूला नेरे संघाचे खेळाडू राजू आहेत. ओ, यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त कटचा फटका इथे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट फोडेल. चेंडू धावा मिळतायत त्या 4 चौकार. या चौकाराच्या मदतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. तिकोना फायटर 50 धावा
ज्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 32 धाव्यांची खेळी, 50 धावा मित्रांनो या अवघ्या 21 चेंडू वरती पूर्ण झाल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कशा प्रकारचा धावफलक मैदानामध्ये उभं केले जाईल. तब्बल 320 च्या स्ट्राईक रेटनं कृष्ण मैदानामध्ये खेळतायत. ओ यावेळेस रिव्हर्स विचेटचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठा, दो फिल्डर के बीच में से मिली दरार, उसी में से ढूंढ ले रन चार, नाम है कृष्णा कालेकर, चौकार. चोपन्न धावा धावफलकावरती, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. कृष्णा कालेकर यांचे निसटलेले झेल मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे घातक विस्फोटक ठरताना पाहायला मिळत आहेत, अतिशय वेदनादायक ठरताना पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावट, डान्सिंग डाऊन द विकेट, इन साइड आउट, ओव्हर कव्हर्स, चेंडू मात्र चालला डीप कव्हर्सला. फिल्डर मैदानामध्ये चेंडूला अडवतायत. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल अमोल यांच्या माध्यमातून, आणि तद्नंतर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती येईल. 55 धावा धावफलकावरती, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट. ओहो हो, यावेळेस स्लोवर वन चेंडू टाकून फसवलंय क्षेत्ररक्षक मैदानामध्ये अमोल भरतवंशी. वडा कॅच, इरफान मैदानाच्या आतमध्ये झेल टिपतायत फलंदाज. थँक यू डीजे. विकेट त्यांना पाहायला मिळाली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरच्या धावा आहेत त्या 55 धावा मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 12 चेंडूंवरती कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये स्कोर उभारला जाईल, कशा प्रकारची टोटल खऱ्या अर्थानं जी आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल ते देखील अतिशय महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 55 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानामध्ये 2 शेवटच्या बॉलवरती विकेट आला. षटक क्रमांक 4 शेवटच्या बॉलवरती मैदानामध्ये विकेट आला. शेवटचा बॉल जो निश्चितच थोडासा खराब तिकोना फायटर्सच्या संघासाठी राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा, 5वं षटक घेऊन मैदानामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. चला स्पीडअप करा, वेळ वाचवा. तिसऱ्या क्रमांकावरती कृष्णा कालेकर खरं तर मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झाले. 12 चेंडू त्यांनी सामना जरूर केलाय, त्यामध्ये 4 षटकार 2 चौकार, 308 स्ट्राईक रेट खऱ्या अर्थानं जो कृष्णा कालेकर यांचा आहे. मैदानाच्या आतमध्ये रोशन जोरीच्या बॅटमधून 1 षटकार आला, तो मैदानामध्ये बाद झाला. तदनंतर न्यू बॅटर मॅन फ्रॉम कुळे तालुका मुळशी मैदानाच्या आतमध्ये समीर वारंगे नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु स्ट्रायकर एंडला कृष्णा कालेकर नावाचं वादळ आलंय आणि या वादळानं मैदानाच्या आतमध्ये 4 षटकारांची आतिषबाजी केली आहे. षटक क्रमांक 5 पहिल्या बॉलवरती मैदानामध्ये ते 4. थँक्यू. 59 धावा धावफलकावरती मैदानामध्ये. ओ हो हो, हा चेंडू पाहिजे पंच काय इशारा या ठिकाणी कळवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये निश्चितच पंच त्या ठिकाणी पडताळणी करतील आणि योग्य तो निर्णय जो आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 गडीबाद, 60 धावा धावफलकावरती निश्चितच मैदानामध्ये नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पिच झालाय, नो बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत.
यावेळेचा चेंडू लोवर फुल टॉस, स्ट्राइक केला मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर रॉकी राजवत मैदानामध्ये वेगवान फेकी, रन आउट चान्स. ओहो हो, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज समीर वारंगे मैदानाच्या आतमध्ये होत आहेत रन आउट. धावबाद. थँक यू डीजे. पाच फलंदाज बाद धावपळीवरती धावा आहेत त्या 61 धावा. पंधरा चेंडू आणि 42 धावा. कृष्णा कालेकर काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नॉन स्ट्रायकर इंडला फलंदाज रनआउट जरूर झाले. ओहो हो, पुन्हा एकदा गॅप शोधला. यावेळेस ताकद नजाकत कल्पकता होती. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये स्वीपर कव्हरला अथर्व उर्फ बंटी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत. मैदानाच्या आतमध्ये दोन धावा चेंडूवरती येतील आणि या दोन धावेंनी संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. पाच विकेटच्या मोबदल्यामध्ये 63 धावा ज्या डफुलकरवरती मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू जे मैदानामध्ये अजूनही शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. अजूनही 16 चेंडू आणि 44 धावा. कृष्णा कालेकर खेळतायत. 64 धावा धावफलकावरती मैदानामध्ये बनवल्यात. अजूनही या षटकातील दोन चेंडू जे मैदानामध्ये शिल्लक असणार आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. कशाप्रकारे आव्हान सेट केलं जाईल, कशाप्रकारे जिंकण्यासाठी टार्गेट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला दिलं जाईल. ओ यावेळेस सुमित बोडके पहिल्या बॉलवरती बिगिट करतायत. क्षेत्ररक्षक महेश नांदगुडे दूरवरती राहिलेत, एका टप्प्यावर कलेक्शन करतायत. चेंडूची फेकी मैदानामध्ये येईल निश्चितच. हळूवारपणे त्या ठिकाणी आपण पाहतो मैदानामध्ये एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली गेली. टपलकावरती पाच गडी बाद 65 धावा. तिकोना फायटर्स या संघानं त्या स्कोरकार्डवरती नोंदल्या गेल्यात. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं मोठ्या स्तरावरती गेलेलं क्रिकेट, एका पाठोपाठ एक होणाऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा. दरम्यानचा चेंडू यावेळेस कृष्णा कालेकरच्या बॅट मधून बिग हिट, बिग ब्लास्ट. ओर एलागा चेरन षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 18 चेंडू आणि 50 धावींची खेळी. कृष्णा कालेकर वॉट अ बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. वैयक्तिक 18 चेंडू आणि 50 धावींची खेळी ज्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकार कृष्णा कालेकरच्या बॅट मधून आले. झेल सुटल्यानंतर मैदानामध्ये कृष्णा कालेकर काय करामत करू शकतो ना, ती करामत खऱ्या अर्थानं आपण पाहिली. अजूनही मित्रांनो 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्यात त्या 71 धावा. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी डे तो स्पेशालिस्ट बाउनर स्पोर्ट क्लब या संघाकडून सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सौरभ कदम गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. स्ट्रायकर एंडला बेस्ट फिनिशर म्हणून खऱ्या अर्थानं या मैदानावरती एक चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देणारा सुमित बोडके. मैदानाच्या आतमध्ये बेस्ट विरुद्ध बेस्ट, आयकॉन विरुद्ध आयकॉन मैदानामध्ये अशी लढत रंगते. सौरभ पहिला बॉल सुमितसाठी फुलरलींचा होता. ऑन साईडला निश्चितच लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. चेंडूला अडवतायत फेकतायत चेतन गोळे मैदानामध्ये. एक सिंगल धाव्या चेंडूवरती येईल आणि या सिंगलनं धावफलकावरती 72 धावा. कृष्णा कालेकर मॅन इन फॉर्म, चेस मास्टर कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर इंडला आता मात्र प्रथमता निश्चितच बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावा त्यावेळेचा चेंडू फेक केलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला फिल्डर सिंगल आलीत. मिलिंद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फेकी वेगवान पद्धतीनं करताना पाहायला मिळालेत जरूर, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. या 2 धावेंना संघाचा धावफलक पुढे जाईल. 74 धावा, 74 रन, लॉस ऑफ 5 विकेट. एक सुंदर असं मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं खरं तर आपण पाहतोय ग्रास ग्राउंड आहे. दरम्यान पुढे सरसावत तिथे फटका फसलाय. महेश नांदगुडे वेगानं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता.
तिथे आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये निश्चितच कॅच देखील होऊ शकला नाही, दूरवरती होता. 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. 76 धावा दफलकावरती, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. वैयक्तिक 20 चेंडू, 54 धावांची खेळी कृष्णा कालेकर मैदानामध्ये करतायत. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूपैकी प्रयत्न असेल तिकोना फायटर्स या संघासाठी कृष्णा कालेकर यांचा जास्तीत जास्त धाव बनवण्याचा. 3 चेंडूवरती 3 षटकार किंवा कमीत कमी 2 षटकार कृष्णा खेळतील का? आणि निश्चितच शेवटच्या 3 बॉलपैकी 3 षटकार जरूर गरजेचे असताना मैदानाच्या आतमध्ये 1 षटकार तर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पॉईंट डोक्यावरतून काय शानदार फटका होता डोफलकावरती. या षटकारानं होते वाढ 82 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 चेंडू आणि 60 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक. कृष्णा कालेकर सेट ऑन फायर आहे. कृष्णा कालेकर मॅन इन फॉर्म आहे. ओहो, यावेळेचा चेंडू इथे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका चुका आणि चुका इथे, मात्र बाईच्या माध्यमातून. सर बॅट आहे का? येस, बॅट आहे मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा कालेकर यांची बॅटची कडा घेत करतर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. धावा मिळतायत 486 धावा, अजूनही 1 चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी शिल्लक 22 चेंडू आणि 64 धावा. काय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये केली कृष्णा कालेकरनं. सौरभ कदम अंतिम षटकामध्ये 5 चेंडू आणि निश्चितच आपण पाहिले 15 धावा त्यांना खर्च केल्यात. 22 चेंडू 64 धावा, एक जबरदस्त इनिंग मैदानामध्ये, एक मेमोरेबल इनिंग मैदानाच्या पुढे. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. डोफलकावरती पहिल्या डावाच्या अखेरीस बनवले गेले त्या 90 धावा 91 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य तारा फायटर्स या